आज सकाळी काही अज्ञात इसमांनी शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण केले होते. मात्र पोलिसांनी काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली असून या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता हा अतिशय संवेदनशील प्रकार असल्याचे सांगून चौकशी पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. पाहुयात अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील काय म्हणाले. आज सकाळी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील फकीर गल्ली येथे एक संवेदनशील घटना घडलेली आहे, ती घडली होती. त्यामध्ये नगर शहरामध्ये सर्वांना परिचित असणारे करीमभाई हुंडेकरी हे सकाळी नमाज पठणासाठी जाताना काही अज्ञात इसमांनी त्यांना फोर व्हीलरमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. ही अतिशय संवेदनशील घटना सर्वांसाठीच होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर DYSP संदीप मिटके, LCP PI पवार यांची टीम, तोफखानाचे पोलीस निरीक्षक मुलाणी, PI वाघ व त्यांची सर्वांची टीम, त्या सर्व टीमने अथक परिश्रम करून या गुन्ह्याचा उलगडा नुकताच झालेला आहे. आणि ज्यांचं अपहरण झालं होतं ते करीमभाई आता एकदम सुखरूप आहेत. त्यांना आताच आमच्या गाडीतून आता आपल्या ऑफिसला आणलेलं आहे. आणि ह्या गुन्ह्यासंदर्भात अतिशय संवेदनशील गुन्हा होता हा. सर्व पत्रकार बंधूंचे, मीडिया पर्सनचे सुद्धा आभार मानतो की हा अतिशय संवेदनशील गुन्हा असल्याने अतिशय गांभीर्यपणे त्याचं कुठलंही जास्त कव्हरेज दिले नाही, जेणेकरून आम्हाला त्या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करता आला. यानंतर करीमभाई एकदम सुखरूप आहेत. त्यांच्याकडे आता घटनेविषयी अत्यंत बारकाईने त्यांच्याकडे आता विचारपूस सुरू आहे. पुढची घटना कशी झाली, घटनेमध्ये कोणकोण आरोपी सामील होते या संदर्भात पूर्ण डिटेल आम्हाला आता सध्या घेणं सुरू आहे. आमची एक टीम त्यासाठी लागलेली आहे. सर्व डिटेल आपल्याला मिळाल्यानंतर पूर्णपूर्ण आपल्याला सगळ्यांना माहिती दिली जाईल. परंतु अशी अतिशय संवेदनशील घटना असतानासुद्धा सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं परिश्रम करून हा घटनेचा उलगडा झालेला आहे आणि करीमभाई सध्या सुखरूप आहे. आता हा अतिशय मला मी सकाळसुद्धा सांगितलं की अतिशय हा संवेदनशील गुन्हा असून त्याचा तपास सध्या सुरू आहे. या तपासाचे टप्पे उलगडल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिली जाईल. त्याबाबत आता करीमभाईंकडे आता पूर्ण चौकशी सुरू आहे. कुठे गेले होते, काय गेले होते, कोण लोक होते त्यांच्यावर, बरोबर हा तपासाचा मुद्दा असल्यामुळे लवकरच तो निष्पन्न सापडले. यामध्ये सगळ्यांना माहिती आहे नमाजसाठी मक्का मशिदी समोरून त्यांना त्यांचं किडनॅपिंग अपहरण झालं होतं. आता कुठे मिळाले, काय मिळाले हा तपासाचा भाग आहे. मिळाल्यानंतर तुम्हाला आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगू. त्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेली हा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. घटना घडल्यापासून किती वेळ आहे तुमच्याकडून झाले कालावधी? घटना घडल्यानंतर साधारणपणे 3 तास 4 तासात मला वाटते आले आहेत. 4 तास याची घटना घडली, अपहरण झाले, नेमकं कोणत्या कारणातून घडलं याबाबत आता पूर्ण चौकशी सुरू आहे आपली. म्हणजे विदाऊट चौकशी परिपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला माहिती देणं माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे आता पूर्ण चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे. त्यांना थोडं स्टेबल केलं जात आहे. स्टेबल करून सर्व माहिती त्यांच्याकडून बारकाईने घेऊन तुम्हाला कळले. ह्यामध्ये गुन्हा दाखल आहे. फिर्यादी मला वाटते त्यांचे चिरंजीव आहेत सय्यद अफरोज अब्दुल करीम, वय वर्ष 43. त्यांच्या मुलाने त्यांची अपहरणाची फिर्याद तोफखाना पोस्टला दाखल आहे. त्यामध्ये CR नंबर 15/75/1975/19 हा CR नंबर आहे. त्यामध्ये 365/34 IPC कलम लावून हा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये 2 अनोळखी सम त्यामध्ये लिहिलेला आहे आणि त्यामध्ये कारमध्ये बसून त्यांचं अपहरण झालेली अशी घटना त्या फिर्यादीमध्ये नमूद आहे. फिर्यादीमध्ये नमूद आहे. आता यामध्ये तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्या पद्धतीने आपण कारवाई करणार. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.